नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। पितृदोष लागू नये त्यासाठी आपण अनेक विविध उपाय करत असतो, त्यातच पितरांचा आशीर्वाद हा पितृपक्षामध्ये विशेषतः मानला जातो। हे 15 दिवस फक्त पितरांसाठीच ठेवलेले आहेत। पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी हे महाले मुद्दामहूनच म्हणजेच या पितृपक्षाची मुद्दामहून स्थापना करण्यात आली। पण श्राद्ध करत असताना आपल्याला जर काही अडचणी आल्या तर कधी मनात प्रश्न येतो की पितर कोपले नाही पाहिजे आणि आपल्याला पितृदोष कधीही लागला नाही पाहिजे। आपल्याला पितृदोष लागू नये त्यासाठी आम्ही अनेक विविध माहिती या माध्यमाद्वारे आपल्याला देत आहोत। आणि मंडळी, आपले काही जर प्रश्न असतील तर मी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आम्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर अवश्य देऊ। फक्त आपल्या घराण्याला पितृदोष लागू नये अशीच एक माहिती आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। आपल्या घरामध्ये वर्षभरामध्ये जर कोणी एखादा व्यक्ती मृत झाला तर मग घरामध्ये श्राद्ध करावे का, हीच माहिती मी घेऊन आलो आहे। सगळ्यांनी व्यवस्थित ही माहिती अवश्य ऐका आणि ही माहिती इतरांना सुद्धा पाठवा। अधिक माहितीसाठी आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राइब करा। तर चला याबद्दल आपण माहिती पाहू। वर्षभरामध्ये आपल्या घरात एखादा व्यक्ती मृत झाला तर मग श्राद्ध करता येते का? तर मंडळी, वर्षभरात जर आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती गेला असेल तर घरामध्ये बाकीच्या आधीच्या पितरांच्या शांतीसाठी आपल्याला श्राद्ध करता येते। कारण जो व्यक्ती वर्षभरामध्ये गेलेला आहे त्याच्या नावाने आपण मासिक तर घालतच असतो, गेलेल्या व्यक्तीचे विधीसुद्धा व्यवस्थित होतच असतात, पण जो गेलेला व्यक्ती आहे त्याच्या विधी होणारच आहेत। पण जे पाठीमागचे राहिलेले लोक आहेत म्हणजेच जे बाकीचे उपाशी असणारे आपले जे पितर आहेत त्यांचा आशीर्वाद घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून आपल्या घरात एखादा व्यक्ती मृत जर झाला तर बाकीच्या उरलेल्या पितरांना उपाशी ठेवता येत नाही, त्यासाठी घरामध्ये श्राद्ध करता येते। जर आधीचे पितर उपाशी राहिले तर पितृदोष हा नक्कीच लागत असतो। तर मंडळी, आपलीसुद्धा काही प्रश्न असतील, अजून वेगवेगळे काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारा, आपल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही अवश्य देऊ। अशाच पद्धतीनं अजून एक माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊनच येणार आहोत। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।